जानेवारी दोन हजार कार्यालयावर काढला रुटी बचाव मोर्चा शासनाचे काढलेले परिपत्रक दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आहेत अन्नधान्याचा लाभ स्वेच्छेने सोडणे अपेक्षित आहे तसेच तसे हमीपत्र घेताना कोणत्याही दबावाखाली न घेता विवेक बुद्धी जागृत ठेवून मी बाहेर पडतो आहे याला शासन जबाबदार नाही असे नमूद करूनसुद्धा कलम चारशे वीस व इतर कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे दबावामध्ये येऊन लोकांनी धान्य सोडल्यास भूकबळीची शक्यता आहे त्यामुळे परिपत्रक त्वरित मागे घ्या या प्रमुख मागणीसाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो लोकांच्या उपस्थितीत रोटी बचाव मोर्चा काढण्यात आला याच परिपत्रकात साठ हजार रुपये वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असलेले सतरा डिसेंबर दोन हजार तेराच्या शासन निर्णयामध्ये ग्रामीण भागात चौवेचाळीस हजार रुपये व शहरी भागात एकोणसाठ हजार रुपयांच्यावर उत्पन्न घेणाऱ्याला वगळावे केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सहा टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवून मिळत असतो दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या दहा वर्षांमध्ये शासन निर्णयातील उत्पन्न मर्यादा साठ टक्के वाढ करून आर्थिक मर्यादा शहरी भागासाठी एक लाख व ग्रामीण भागासाठी पंच्याहत्तर हजार करणे अपेक्षित आहे परंतु याचा विचार न करता ही मर्यादा साठ हजारावर ठेवलेली आहे हे चुकीचे व अन्यायकारक आहे चार चाकी वाहन असणाऱ्या लाभार्थ्यांना सरसकट वगळले चारचाकी वाहनधारकांची शहानिशा करून निर्णय घ्यावा पाच एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या लाभार्थ्यांना जंगली प्राण्यांमुळे ज्वारी पीक येणे शक्य होत नसल्याने त्यांना अन्नधान्य योजनेतून वगळले पुढील अलनिनोची शक्यता निर्माण होणार नाही या पार्श्वभूमीवर शासन निर्णयाचा फेरविचार व्हावा एस टी महामंडळ विद्युत महामंडळ बियाणी महामंडळ अशा निमशासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांना अतिशय अल्प पेन्शन मिळते त्यांना या योजनेतून वगळू नये दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसमध्ये जे लाभार्थी नव्याने या विभागातून निवृत्त झाले आहेत त्यांना सुद्धा हा लाभ द्या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली धान्याच्या जा बदलात रोख रक्कम ही योजना बंद करून शासनाने पूर्ववत धान्य पुरवठा करावा अंगठा जुळात नसल्यामुळे व इतर कारणांमुळे अन्नधान्य या योजनेचा लाभ मिळत नाही त्वरित त्यांना या योजनेचा लाभ द्यावा आदी मागणीचे निवेदन मोर्चाचे शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील वानखडे माजी मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण महासचिव प्रकाश तायडे महेंद्र गवई यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना दिले आहे काँग्रेसच्या काळात सर्वांना राशनच्या द्वारे दुकानावर जे राशन दुकानदार आहेत त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरिबांना मुफ्त राशन मिळायचं पण या सरकारने ते राशन बंद करण्याचं एक षडयंत्र असलं आहे ज्या पद्धतीने गॅस सबसिडी आमची स्वेच्छेने काढून घेतली आणि आज अकराशे पन्नास रुपयाचा गॅस आम्हाला घ्यावा लागते आणि सबसिडी आमच्या खात्यात जमा होत नाही त्याच पद्धतीने हे जे फॉर्म भरून देत आहेत आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की स्वच्छेने आम्ही सोडतो आणि जो फॉर्म भरून येणारा असते तो म्हणते नाही कलेक्टर सांगितलं ना सही करायच लागते म्हणजे बळजबरी करून लोकांकडून स्वाक्षऱ्या घेऊन तो जो धान्याचा अधिकार आहे त्यांचा जे राशन त्यांना मिळतं ते त्यागायचं आणि नंतर मग अदानी आणि अंबानीचा शंभर रुपये किलो ॲटो आपला आटा घ्यायचा हे षडयंत्र या सरकारचं आहे आणि म्हणून जनतेने त्वरित जागृत व्हावं आज आभार व्यक्त करतो या जागरूक जनतेचं जे हजारोच्या संख्येने आज काँग्रेसच्या नेतृत्वात या मोर्चात आली त्यांचे खरोखर आभार आणि याही पुढे काँग्रेस या विषयासाठी सामन्यासाठी कारण काँग्रेस का गरीबों के साथ सामान्य गरीबांसाठी आंदोलन नेहमी काँग्रेस करत राहील जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा लढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन